स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत सांगली महापालिकेने रस्ते स्वच्छता दत्तक योजना जाहीर केली आहे. सावली बेघरणे कॉलेज कॉर्नर ते पुष्पराज चौक दत्तक घेतला असून आजपासून या मार्गांच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना उपायुक्त पाटील म्हणाल्या की महापालिका क्षेत्रात आता स्वच्छतेसाठी रस्तेच दत्तक दिले जाणार आहेत. जे लोक किंवा संस्था एखादा रस्ता दत्तक घेतील त्यांनी त्या रस्त्याची स्वच्छता आपल्या यंत्रणेमार्फत करायची आहे. याची सुरुवात सावली बेघरकडून करण्यात आली असून सावली बेघरकडून सांगलीचा कॉलेज कॉर्नर ते पुष्पराज चौक दत्तक घेण्यात आला. सावली बेघरनं रस्ता दत्तक घेताच आजपासून सावलीमधील बेघरांनी या मार्गांच्या स्वच्छता कामाला सुरुवात केली. सावली केंद्राच्या बाहेरील मुख्य मार्ग बेघरांनी स्वच्छता करत तिथला कचराही गोळा केलाय. हे बेघर रोज 2 तास स्वच्छता मोहीम करणार आहेत. तसंच ज्या ज्या संस्था संघटना व्यक्तींना रस्ते स्वच्छतेसाठी दत्तक घ्यायचे आहेत त्यांनी सावली बेघर निवारा केंद्राशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी असं आवाहनही उपायुक्त श्रुती पाटील यांनी केलं आहे. या पत्रकार परिषदेस आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापका ज्योती सर्वदय, मतीन अमीन, स्वच्छ सर्वेक्षणाच्या सिटी समन्वयक वर्षाराणी चव्हाण, सावली बेघरचे मुस्तफा मुजावर इत्यादी उपस्थित होते. आणि ही सुरुवात सावलीतून आली होती हे महत्वाचं.